नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पोलीस भरतीची पुढील वाटचाल कशी असणार आहे पाहणार आहोत. पोलीस भरती मध्ये ग्राउंड पॅटर्न कसं असणार ते पण पाहणार आहोत आणि पोलीस भरतीचं लेखी पॅटर्न कसं असणार आहे ते पण पाहणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला मिळून जातील आणि जाहिरात कधीपर्यंत येईल याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. जर तुम्ही लोकराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लोकराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटा दाबा आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्यायची असेल तर भोसरी मध्ये आपली अकॅडमी आहे, आळंदी रोड टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर शू पॉईंटच्या वर आपली अकॅडमी आहे, लोकराज्य अकॅडमी असं फलक दिसेल तुम्हाला आळंदी रोडला आल्यानंतर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत आणि माझा संपर्क क्रमांक पण घ्या. सर्वप्रथम लेखी की ग्राउंड हा एक प्रश्न तुमच्या मनामध्ये गोंगावत असेल. सर्वप्रथम लेखी की ग्राउंड, तर मित्रांनो सर्वप्रथम लेखीच होणार आहे हे निश्चित आहे, कारण अजून कुठलाही जी आर आलेला नाही आणि जी आर येणार पण नाही. कारण एक आहे त्याच्या मागे, जर लेखी अगोदर घेतली तर पोलिसावरला बराचसा ताण कमी होणार आहे. आता ताण म्हणजे नेमका कोणता, जे की ग्राउंड घेणं एक एक दीड दीड लाख लोकांचं ग्राउंड घेणं वाचणार आहे. पुणे मुंबई नागपूर नाशिक औरंगाबाद या ठिकाणी साधारणपणे एक एक लाख लोक येतात. त्यासाठी जे काही सरकारने पॅटर्न केलेलं आहे मागच्या भरतीमध्ये, जे की लेखी आधी आणि लेखी विषयासाठी तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता आणि मित्रांनो जे की सामान्य ज्ञान या सर्व विषयाचा समावेश असणार आहे. आणि या सर्व विषयाला प्रत्येक विषयाला 25, 25, 25 आणि 25 असे गुण दिले जाणार आहेत. आता ग्राउंडमध्ये 100 मार्काचं ग्राउंड होणार की 50 मार्काचं ग्राउंड होणार, मित्रांनो याच्या आधी एक जे की एका दिवशी एक अपडेट आलं होतं की 100 मार्काचं ग्राउंड होईल, 5 इव्हेंट येतील, पण ती एक अफवा होती. लिगली जी आर अजून कुठलाही चेंज नाही. लिगली जी आर जर विचारात घेतला, 3 इव्हेंट आहेत, 1600 मीटर महिलांसाठी, 800 मीटर, त्यानंतर गोळाफेक महिलांसाठी सुद्धा गोळाफेक, आणि त्यानंतर 100 मीटर महिलांसाठी सुद्धा 100 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ग्राउंडचा जी आर अजूनपर्यंत तोच आहे. बरेच विद्यार्थी अफवा आहे, काही यूट्यूब चॅनल पण सांगत आहेत की 5 इव्हेंट होणार, ग्राउंड आधी होणार, असं काहीही झालं नाही. लिगली वेबसाईटवर अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही. आता भरती प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जाहिरात 15 तारखेला येणार होती पण का आली नाही, तर विद्यार्थी मित्रांनो पुढल्या महिन्यामध्ये जे की पावसाळी अधिवेशन आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये सर्वात मोठी घोषणा होईल आणि त्याच्यानंतर लगेचच 15 ते 20 दिवसांनी जाहिरात येणार आहे. मित्रांनो 100% जाहिरात येणार आहे, ऑगस्टच्या अगोदरच भरती आहे. पण एक लक्षात ठेवा, लेखीच आधी होण्याची दाट शक्यता आहे, कारण पावसाळ्यामध्ये जी भरती होते ती लेखी आधीच होत असते हे एक निश्चित ठेवा. आणि लेखी आधी का घेतली जाणार आहे, तर लेखी आधी घेण्याचं एकमेव कारण म्हणजे ग्राउंडचे जे काही कष्ट असणार आहेत ते गृह विभागाला सोसावे लागणार नाहीत. सरळ सरळ समजा 100 जागा आहेत, 100 × 1 जागी 10 तर फक्त 1000 लोकांचं ग्राउंड घेणं आहे. आणि जर ग्राउंड आधी घेतलं तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी लाख लाख फॉर्म येतात. आणि 1 लाख लोकांचं ग्राउंड जर घ्यायचं ठरवलं तर मित्रांनो 1 लाख लोकांचं ग्राउंड घ्यायचं म्हटलं तर किमान 30 दिवस तरी गुंतले जातात हे निश्चित आहे. मित्रांनो आता तुमचं काही जणांचं मत असतं कायम की बाबा ग्राउंड झालं पाहिजे, ग्रामीण भागातील लोकांना संधी दिली पाहिजे. आता ग्रामीण हे कोणीच राहिलेले नाहीत मित्रांनो, लक्षात ठेवा. ऑनलाईन क्षेत्र, डिजिटल भारत आणि महाराष्ट्रातील जे काही ऑनलाईन क्लास, ऑफलाईन क्लास आणि विद्यार्थ्यांची जे की साक्षरता आहे जर विचारात घेतली तर ग्रामीण भागातलं कोणीच राहिलं नाही. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं असं सुविधा उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे सरकार लेखी आधी घेऊन जे की ग्राउंडवरला आणि पोलिसांवरला जो काही ताण आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेईल हे 100% खरं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कारण लेखीचीच तयारी अगोदर करा, ग्राउंडवर जास्त वेळ घालवू नका. पावसाळ्याचे दिवस चालू होत आहेत, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ग्राउंड
कमी केलं तरी चालेल, पण लेखीवर तुमची कमांड असणं गरजेचं आहे. साधारणपणे 2-3 महिने भेटतायत आपल्याला, तर त्या 2-3 महिन्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्या पलीकडे जाऊन जे विद्यार्थी आपल्या अकॅडमीला येऊन भेट देऊन जातात किंवा भेट देतात, त्यांना जर रेग्युलर 8 महिन्याची बॅच जॉईन करायची असेल, नवीनच बॅच चालू झालेली आहे, तुम्हाला बॅचमध्ये प्रवेश मिळवायचा आहे, 12वी झालेली असेल तरीही येऊ शकता. किंवा विद्यार्थी मित्रांनो 1-2 भरते दिलात आणि काही कमतरता जाणवत असेल, तुमचं गणित कच्चं असेल किंवा बुद्धिमत्ता कच्चा असेल, मराठी व्याकरण सामान्य ज्ञान, विद्यार्थी मित्रांनो नोट्स विथ अकॅडमी आहे आपली, म्हणजे सर्व विषयाच्या नोट्स, क्वेश्चन पेपर आणि विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचा परिपूर्ण सराव सुद्धा आपण घेणार आहोत. म्हणजे लक्षात घ्या, या सर्व गोष्टीचं एकत्रीकरण म्हणजेच लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून जे काही आपण मार्गदर्शन करणार आहोत त्याच्या पलीकडे, त्याच्यातून जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलात आणि आमचं मार्गदर्शन जर व्यवस्थित लाभलं, तर विद्यार्थी मित्रांनो फिक्स सांगतो, लिहून देतो की तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या अकॅडमीला एकदा भेट द्यायचं, आवडलं तरच करायचं, नाही आवडलं जायचं निघून डायरेक्ट, विषय संपला. कारण विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकाने कष्टाचे पैसे कुठल्याही अकॅडमीला गुंतवलेले असतात आणि ते कमी जास्त असू शकतात, पण जे की विद्यार्थी मित्रांनो आपण जे पैसे देतो त्याच्यातून आपल्याला तेवढं फळ भेटणं गरजेचं असतं आणि ते फळ देण्याचा आम्ही काटेकोर आणि शिस्तबद्ध प्रयत्न करत असतो. एकदा नक्की भेट द्या, 1-2 दिवस क्लास करा आणि त्यानंतर ठरवा की आपल्याला अकॅडमी पुढे कंटिन्यू करायचं का नाही करायचं, ही एवढी गॅरंटी देऊ शकतो मी विद्यार्थी मित्रांनो. आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून 6 महिने जे की लेखीचे क्लास असतील मित्रांनो, आणि 2 महिने सराव म्हणजे रिव्हिजन असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला 50+ क्वेश्चन पेपर 100 मार्काचे असतील, आणि जे की टॉपिक वाईज 50 क्वेश्चन पेपर असतील, एकूण 50-50 100 प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सोडवून घेतल्या जातील, आणि काही डिजिटल असतील काही ऑफलाईन असतील मित्रांनो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला डिजिटल ऑफलाईन दोन्ही करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम जनता काही जण ऑनलाईन क्लास करून करताय, काही जण ऑफलाईन क्लास करून करताय. बुद्धिमत्ता वाढलेली आहे, विद्यार्थ्यांना सोयी सुविधा जागेवर मिळायला लागलेल्या आहेत, म्हणजे मेरिट सुद्धा वाढणार आहे. लक्षात घ्या, 90+ टार्गेटच आपल्याला गाठणं गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 90+ गाठायचे त्यांनी भरतीची वाट न बघता आपल्या चुका सुधारणं आणि येणाऱ्या काळामध्ये त्या चुकावर काम करणं खूप गरजेचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या लोकराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.